पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सातारा जिल्ह्यातील अतीत येथील भलरी हायटेक रोपवाटिका ही मार्गदर्शक ठरत असून सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील सासपडे येथील शेतकऱ्याला झेंडू पिकातून भरघोस उत्पादन मिळालंय. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर यांसह कोकण क्षेत्रात नावाजलेली सातारा जिल्ह्यातील भलरी हायटेक रोपवाटिका आता शेतकऱ्यांच्यासाठी मार्गदर्शक ठरत असून गेल्या 32 वर्षांपासून भलरी हायटेक रोपवाटिकेचे संचालक संभाजी यादव आणि शुभम यादव हे शेतकऱ्यांना फक्त रोपांची विक्री न करता प्रत्यक्ष शेतात जाऊन त्यांचे उत्पन्न कसे वाढेल याकडे स्वतः लक्ष देत आहेत. सातारा जिल्ह्यातील अतीत येथील भलरी हायटेक रोपवाटिका अतीत यांची दुसरी पिढी तळागाळातील युवा शेतकरी यांच्यापर्यंत पोहोचून शुभम यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट फुलबाग फुलवून त्यांचा अनुभव आणि भलरी हायटेक रोपवाटिका यांच्या मार्गदर्शनाखाली कडेगाव येथील युवा शेतकरी सागर पोळ आणि ओंकार पोळ यांनी आधुनिक तंत्रज्ञानाला जोड देऊन व्यावसायिक दृष्टी अशी झेंडूची फुलबाग ठिबक सिंचनाद्वारे उभारली आहे. सागर पोळ यांनी भलरी हायटेक रोपवाटिका अतीत येथून झेंडूचे युके येल्लो अर्धा एकर शेतीमध्ये उत्कृष्ट फुलबाग फुलवली आहे. भलरी हायटेक रोपवाटिकेच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील सासपडे येथील सागर पोळ आणि ओंकार पोळ या युवा शेतकऱ्यानं झेंडू या फुलांच्या उत्पादनासाठी युकी येल्लो या जातीची झेंडू रोपे लावल्यानंतर प्रत्यक्ष सासपडे येथील प्लॉटवर जाऊन भलरी हायटेक रोपवाटिकेचे संचालक शुभम यादव यांनी केलेल्या योग्य मार्गदर्शनामुळे झेंडू पीक अत्यंत दर्जेदार पद्धतीने आलंय. युके येल्लो या झेंडूच्या जातीमुळे अत्यंत दर्जेदार अशी फुले याला येत असून चांगल्या दर्जाचे बाजारपेठ सुद्धा उपलब्ध होत आहे. या फुलाचे शायनिंग अत्यंत चांगल्या पद्धतीने राहत असल्यामुळे चांगला दर सुद्धा मिळतोय. एकरी सरासरी 10 टन उत्पादन या झेंडू फुलाचं मिळत असून सध्याचा दर विटा मुंबई बाजारात 40 ते 50 रुपये किलो या दराने ही फुले विकली जात आहेत. सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील सासपडे येथील सागर पोळ आणि ओंकार पोळ यांनी अत्यंत कष्टाने फुलवलेल्या या झेंडूला बाजारात मोठी मागणी असून भलरी हायटेक रोपवाटिकेच्या मार्गदर्शनाखाली इतर शेतकऱ्यांनी सुद्धा याचा लाभ घ्यावा असे आवाहन शुभम यादव यांनी केले आहे. नमस्कार, मी शुभम संभाजी यादव, भलरी हायटेक रोपवाटिका अतीत यांची सर्व सेवा. गेली 32 वर्ष आमचे वडील श्री संभाजी निवृत्ती यादव ह्या क्षेत्रात नर्सरी क्षेत्रात काम करतात. ही माझी दुसरी पिढी आहे नर्सरी क्षेत्रात काम करण्याची. मला संधी त्यांनी दिली, त्या संधीचं सोनं करून मी आज शेतकऱ्यांपर्यंत, तळागाळाच्या शेतकऱ्यांपर्यंत, सगळ्यात जास्त युवा शेतकरी जे आहेत, जे युवा वर्ग आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना थोडंसं मार्गदर्शन करून त्यांचा अनुभव, माझा अनुभव, माझ्या वडिलांचा अनुभव घेऊन आज आम्ही या प्लॉटची उभारणी केली आहे. साधारणतः 20 ते 24 दिवसाचं रोप सागरदादांची मागणी आली की काय करावं. त्यांना सजेस्ट केलं की झेंडू हे पीक करा, पुढच्या मार्केटचा अभ्यास करून त्यांना झेंडू युकी येलो, नामदेव माझी कंपनीची युकी येलो वाढी त्यांना मी सजेस्ट केली. आणि व्हरायटी खरोखर व्यापारी वर्गातसुद्धा त्यांना मागणी चांगली वाटली. महत्त्वाचं जो जे फूल आहे ते लांबच्या मार्केट, लांबच्या बाजारपेठेसाठी चांगलं आहे, ते कंपेटनेस चांगला आहे, त्याचा फूल जास्त फाटत नाही. दुसरी गोष्ट, रोगावरती जास्त बळी पडत नाही आणि शेत व्यापाऱ्यांची पसंती त्याला चांगली आहे. आणि महत्त्वाचं, सागर पोळ आणि ओंकार पोळ हे दोघं भाऊभाऊ आज नोकरीकडे न वळतात, ते सुद्धा एक शेतीत तेही काय अजून जास्त अनुभव नाहीत, पण त्यांनी हा त्यांचा तिसरा तोडा आहे. कालच तोडा, परवाच तोडा झाल्यामुळे थोडासा माल तुम्हाला इथं कमी वाटते, पण त्यांनीसुद्धा मन लावून पूर्ण प्रयत्न करून हा प्लॉटची चांगल्या पद्धतीने काळजी घेऊन प्लॉट उभारणी केलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याकडे काही 1-2-3 प्लॉटचा अनुभव असताना त्यांनी हा प्लॉट अतिशय सुंदररित्या काम केलेला आहे. आपण रोपवाटिकेतून रोपं ज्यावेळेस पुरवतो त्यावेळेस फक्त विक्रीचं काम करत नाही, तर त्या शेतकऱ्यांना काय अडचणी आहेत, काय कमतरता आहे, आपल्या रोपवाटिकेकडून त्यांना काय कमतरता आहे, रोप विकलं म्हणजे आपलं काम झालंच नाही, त्या शेतकऱ्यांपर्यंत पोचणे काय अडचणी आहेत, काय कमी आहे रोपामध्ये, काय क्वालिटीमध्ये काय कमी आहे, त्याच्यावरती मी पूर्ण अभ्यास करून मी पूर्ण रोपाची क्वालिटी अजून सुंदर कशी देता येईल, अजून रोपामध्ये आपल्याला बदल करून अजून शेतकऱ्यांना काय चांगलं देता येईल ह्याचं मी काम बघतो. बऱ्यापैकी आपण कर्नाटक, महाराष्ट्र राज्याच्या बाहेर बऱ्यापैकी रोपांची झेंडू, ढोबळी मिरची, विट्या भागात ढोबळी मिरची बऱ्यापैकी जाते आपली, कर्नाटकमध्ये झेंडू, साधी मिरची बऱ्यापैकी जाते.
तसेच बाकी लोकल शेतकरी वगैरे त्यांच्यापर्यंत सुद्धा आपली बऱ्यापैकी आता कलिंगड वगैरे बऱ्यापैकी रोपं आपण दिली. आपण रोपं नुसती दिली नाही तर त्याची पूर्ण काय अडचणी वगैरे आहेत ते बघून शेतकऱ्यांपर्यंत शेतकऱ्यांकडून समजून घेऊन आपण या क्षेत्रात काम करतो. मी सुरेश माळी, नामदेव माळी सीड्स या कंपनीमध्ये काम बघतोय, निम्मा महाराष्ट्र बघतोय. आता आपण उभा आहे नामदेव माळी सीड्स कंपनीचा झेंडू युकी येलो जो आपण बघू शकताय. साधारणतः 1/2 एकराचा प्लॉट आहे या शेतकऱ्यांनी कडीपूरमध्ये सागर सासपडे सागर यांनी हा प्लॉट केलेला आहे. आतापर्यंत 3 तोडे झाले तर 1.5 टनाच्या आसपास माल निघाला आहे. तर एवढा उन्हाळ्यामध्ये म्हणजे ह्या वर्षीचं टेम्परेचर तुम्ही बघितलं तर सगळ्यात मोठं टेम्परेचर आहे. सर्वसाधारणपणे 41-42 डिग्रीपर्यंत टेम्परेचर गेले तर त्या टेम्परेचरमध्ये सुद्धा यांनी हा प्लॉट जो आणला इतका उत्कृष्ट आणला आहे. आणि ह्या प्लॉटला सगळ्यात मोठी साथ दिली ती भलरी रोपवाटिका अतीत शुभम यांनी दिलेली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्लॉट आणलेला आहे. अधिक एकदम उत्कृष्ट आहे. सर्वसाधारण बाजारभाव यांना 80-100 या दरम्यान मिळाला आहे. फुलाची क्वालिटी म्हणला तर तुम्ही एकदम बॉल शेपमध्ये फुल आहे. पूर्ण फुललं तरी मागून फुटत नाही. हार करण्यासाठी एकदम उत्कृष्ट. त्यामुळं बाजारामध्ये व्यापाऱ्यांची पसंती खूप मोठ्या प्रमाणात आहे. नामदेव उमाजी सीड्स कंपनीचा झेंडू युकी येलो आणि यामध्येच एक अनेक व्हरायटी आली आहे. सेम असंच फुल येणार आहे, फक्त कलर भगवा आहे. त्याचं नाव आहे अथर्व ऑरेंज. तर शेतकऱ्यांनी आवर्जून नामदेव उमाजी सीड्सच्या कंपनीचा झेंडू युकी येलो आणि अथर्व ऑरेंज लावा ही सर्वांना माझी विनंती आहे. हे आपण आता हे 20 गुंठ क्षेत्रामध्ये आपण युको येलो या रोप आपण लावलेले आहेत. हे रोप आपणाला बदरी रोपवाटिका अतीत सातारा जवळपासून 1-12 किलोमीटर आसपास आहे. क्वालिटी वगैरे कशी आहे रोपांची? या रोपांची क्वालिटी मी आतापर्यंत 5-6 वर्ष बघतोय. सीझन वाईज म्हणजे गणपती सीझन तुमचं दसरा दीपावली असते ती रोपं आहेत. क्वालिटी ती वेगळी आहे. पण ही जी रोपं जी आहेत ही झेंडूचे फुल जे आहे हे आपण असं त्यांना असं दाबून जर धरलं तरी एकदम हे सुरक्षित नंतर व्यवस्थित होते, तुरगळत नाही, काय नाही, पाकळे पडत नाहीत. मार्केटमध्ये गेल्यानंतर व्यापाऱ्यांचा कसा रिस्पॉन्स वगैरे येतो त्याला? मार्केटमध्ये गेल्यानंतर ह्या फुलांना भरपूर मागणी आहे आणि ह्याला क्वालिटी चांगली आहे आणि दर बी बऱ्यापैकी. माझं नाव प्रदीप धर्मे, राहणार कडेगावचा आहे मी, रहिवासी. इथं सासपडमध्ये मला असं कळलेलं की लागवड केलेले माल आहे इथं आणि त्यांचा माल आमच्या इथं कडेगावमध्ये एका दुकानदाराकडे बघितला होता मी. त्यांनी सांगितलं होतं की असे असे बाग आहेत की बाबा यांनी बाग केले म्हणून ते तेवढी बघून या तुम्ही जाऊन तुम्ही लागण करणार आहे म्हटल्यावर. मी आत्ता परवा दिवशी आलो तुम्ही इथं बाग बघितलींची. मग एक अत्यंत उत्तम प्रकारे रोप वगैरे आणि बाग आणलेले आणि रोप पण एकदम क्वालिटीचं असल्यामुळे मी पण निर्णय घेतला की नाही बाबा हीच आपल्याला ह्या स्तरूची लागण आपल्याला करायची आहे. युकी येलो आमच्या घरात पण आवडलं हे रोप की घरातले पण म्हणले बाबा नाही हे चांगलं आहे आपलं हेच करूया आपण. आम्ही असं ठरवलं की आता बाबा युकी येलो या रोपाचंच आपण लागवड करून तेच पीक काढायचं असं ठरवलं. सर माझं नाव सागर संभाजी पोळ, गाव सासपडे, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. हे रोपं आपण अतिथीवरून आणलेत तर रोपांची क्वालिटी 1 नंबर आहे, त्यात काय प्रॉब्लेमच नाही. बलरी रोप वाटिका अतीत साताऱ्यापासून 1-12 किलोमीटर अंतरावर आहे, तिथून आणली तर उत्पन्नाला क्वालिटी 1 नंबर आहे. निगा तोडा झाल्यानंतर लगेच करप्याची फवारणी असते ती घ्यायलाच लागते. फवारणी घेतली की त्याला परत काय प्रॉब्लेम येत नाही. करपा म्हणा कीटकनाशकची सगळं वेळेवर घेतो. घरचे पूर्वापार जमीन आहे, त्यात काहीतरी सोनं पिकवायची संधी आली आहे. त्याचं आपलं संधीचं सोनं केलं पाहिजे. नोकऱ्या तर काय मिळतच नाही त्या त्याचा त्याला एक बाजू म्हणून शेतीकडे वळलं पाहिजे. डेव्हलपिंग करायचं झालं तर आधुनिक तंत्रज्ञानाला जोड देऊन शेतीला व्यावसायिक दृष्ट्या त्याकडे पाहिलं पाहिजे. व्यावसायिक दृष्ट्या पाहूनच पारंपरिक पद्धती सोडून व्यावसायिक दृष्ट्या शेतीकडे पाहिलं पाहिजे.
बदल म्हणजे काय, आता ह्या वर्षी शेतकऱ्यांनी बघितले ऊसाची काय अवस्था आहे ती, ऊस तोडणीच्या वेळेला म्हणा परंतु बाकीच्या वेळेला बहुतेक वेळेला अडचणी येते त्या, मग त्यासाठी आपलं काय ना काय दुसरी अशी पिकं निवडलेली चांगली. मार्केट याला मुंबई बाजारपेठ उपलब्ध आहे, परत आमच्या इथं विट्याला बी बाजारपेठ उपलब्ध आहे, त्यामुळं काही काळजी नाही, मालाची काहीच काळजी नाही आणि आपल्या मालाला मागणी आहे भरपूर. नाही आपल्या मित्रांनी घेतलेली, दोन मित्रांनी अतिथीवरून रोपं आणली होती, मग त्यांच्या ओळखीनुसारच आपण तिथं गेलो. सेवा उपलब्ध एक नंबर करून दिली. शुभम दादांनी बी चांगलं सहकार्य केलं. आमच्या गावातच भलेरी रोपवाटिका आहे. माझे मित्र शुभम यादव, त्यांनी मला पहिल्यांदा प्लॉटबद्दल माहिती सांगितली, त्यानंतर मी प्लॉट मी सांगलीला प्लॉट बघण्यासाठी आलो. आणि माझा आधी यातीतला 55 गुंठ प्लॉट आहे वांग्याचा, तर त्यांच्या मार्गदर्शनानुसार प्लॉट एक नंबर आत्ता चालू झालेला आहे माझा, आणि इथून पुढं त्यांच्या मार्गदर्शनाखालीच पुढची कोणती पिकं घ्यायची मी ठरवलेलं आहे. आणि त्यांच्या मागणीनुसार मी इथं सांगलीला हा प्लॉट झेंडूचा पाहण्यासाठी आलो. माझे नाव मुखर संभाजी पोळ, राहणार सासपडे, मुक्काम पोस्ट सासपडे, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. हे आत्ता आपला हा प्लॉट 20 गुंठ्याचा आहे, रुपयात 4,500 रोपं लागलीत. आपण ही रोपं बंडरी हायटेक रोप वाटेका अतीतमधून आणलेली आहेत. रोपं एक नंबर आहे, रोपाची काय एक नंबर क्वालिटी आहे, व्हरायटी युकी येलो आहे. रोपं ही 2.80 रुपये आणि रोपं एक नंबर आहेत, रोपाचं काय विषय नाही. उत्पन्नाला ही चांगली व्हरायटी आहे. आत्तापर्यंत 2 तोडे झालेत, 700 किलो माल निघाला आत्तापर्यंत. मार्केट सुरुवातीला गेला 59 रुपये ना, दुसरा 130 हातात पडला. व्यापाऱ्यांची भरपूर मागणी आहे आणि माल एक नंबर आहे, मालाचा काय विषय नाही म्हणतात.